सर्वत्र भीषण दुष्काळ जाणवतोय सांडस येथील तरुण शेतकरी उमेश रणदिवे यांनी आपल्या शेतामधील एक एकर बाजरीचं पीक खास पक्ष्यांसाठी खुलं केलंय आता सर्वत्र दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्या आहेत या दुष्काळामुळे माणसाचे जितके हाल होत आहेत त्याहून जास्त हाल पक्षी आणि प्राण्यांचे होत आहेत यावेळी माणसाच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे परंतु पक्ष्यांच्या पोटाची आग विजवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाहीये याचीच जाणीव होऊन शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील तरुण शेतकरी उमेश रणदिवे पक्ष्यांसाठी धावून आलाय त्यासाठी त्यानं त्याच्या शेतामधील एक एकर बाजरीचं पीक पक्ष्यांसाठी खुलं केलंय मी पहिला उमेश रणदिवे रांजणगाव सांडस चा रहिवाशी असून गेली चार वर्षापासून मी पक्ष्यांसाठी हा अनोखा उपक्रम राबवत आहे यावर्षी मी पक्ष्यांसाठी एक एकर बाजरी केलेले आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे सुसोरे आळविते यांनी सुखे रुचे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं आकाश मंडप पृथ्वी आसन जाऊ तिथे मन क्रीडा करू खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाशी मी प्रेरित होऊन वृ वृक्षांचं आणि पक्ष्यांसाठी मी अन्न व चारेची सोय करत आहे या कामासाठी मला माझा मित्र राहुल दादा रणदिवे त्याचबरोबर महेश लवांडे माझे चुलते अजित नाना रणदिवे असतील सुदर्शन भाऊ चौधरी असतील जिल्हा परिषद सदस्य रेखाताई मंगलदास बांधल असेल यांचं लाख मोलाचं सहकार्य असतं त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद देतो आभार मानतो रांजणगाव सांडस येथील उमेश रणदिवे या तरुण शेतकऱ्याला पक्षी आणि निसर्गाबाबत विशेष प्रेम आहे यामधनं या, या तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतामधील एक एकर बाजरीचं पीक पक्ष्यांसाठी खुलं केलंय सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये फेरफटका मारला असता पक्ष्यांचा चिवचिवाट आपल्याला ऐकायला मिळतो गेले तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय या त्याच्या कामाचं सर्व स्तरामधनं मोठं कौतुक होत आहे यासारख्या तरुणांचा आदर्श घेऊन निसर्गाच्या प्रती सामाजिक उपक्रम तरुणांनी राबवणं गरजेचं आहे हे जवळजवळ चार वर्ष झालं वृक्ष वृक्षारोपण करतात आणि जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस आठवडे झालेत ते गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवत आहे आणि आता येऊ चार वर्ष झालं जवळजवळ एक एकर जमीन त्यांनी फक्त पक्ष्यांसाठी बाजरी दरवर्षी ते करीत असतात आणि त्यांचं खरंच म्हणजे सामाजिक आ, सामाजिक क्षेत्रात जास्त मोठं जास्त मोठं कार्य आहे धन्यवाद आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते उमेश रंदवे पैलवान उमेश रंदवे हे रांजणगाव सांडसमध्ये गेले चार वर्षापासून अविरत प्राणी मित्रांसाठी अन्नदानाचे काम करत आहेत त्यांच्या मालकीच्या एक एकर क्षेत्रामध्ये ते बाजरीचे पीक घेऊन ते पीक असेच पक्ष्यांसाठी सोडत आहेत आणि पक्ष्यांसाठी पाण्यासाठी व्यवस्था डोंगरावर पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे अशा कार्याची दखल आजच्या वर्गात तरुण वर्गाने घेण्याची गरज आहे तरुण वर्ग आजच्या काळात तरुण वर्ग आजच्या काळात इतर खर्च टाळून अशा काही सामाजिक कार्यात त्यांनी दखल घेऊन असा नवीन आदर्श मांडावा असं मी विनंती करतो अरुण कुमार मोठे सी चोवीस तास शिरूर सबस्क्राइब करा आम् यूट्यूब चैनल आणि बेल आयकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी